नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सरकारचा मोठा निर्णय, पेन्शनचे वय कमी, आता 60 ऐवजी 50 वर्षांनी मिळणार लाभ, पुरुषांनाही मिळणार लाभ, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच ही पेन्शन अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, सरकारचा मोठा निर्णय, पेन्शनचे वय कमी, आता 60 ऐवजी 50 वर्षांनी मिळणार लाभ, पुरुषांनाही मिळणार लाभ. बघा, पेन्शन अपडेट काय आहे. पेन्शनधारकांना पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना अर्जासोबत आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे सादर करावी लागतील. पेन्शनधारक लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, ज्याच्या अंतर्गत त्यांना पेन्शनचा या ठिकाणी लाभ दिला जाईल. आता महिलांसोबत पुरुषांनाही पेन्शन मिळणार आहे. एवढेच नाही तर महिला आणि पुरुषांना 60 वर्षाऐवजी 50 वर्षापासून पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे. राज्य सरकारच्या स्टेट गव्हर्नमेंट या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यामधील 50 वर्षावरील महिलांना वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार आहे. यासोबतच 50 वर्षावरील अनुसूचित जाती आणि जमातीच्या पुरुषांनाही पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा, पूर्वी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन वयाच्या 60 वर्षानंतर मिळत असे, मात्र आता ते 50 वर्ष करण्यात आले आहे. नियमामध्ये सुधारणा केल्याने आता 50 वर्षावरील महिलाही यासाठी पात्र ठरणार आहेत. बघा, पेन्शनचा फायदा आता या लोकांनाही फायदा होईल. मुख्यमंत्री राज्य वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतून महिला आणि पुरुषांच्या खात्यात दरमहा 1000 पेन्शन म्हणून दिले जातील. याबाबतचे पत्र महिला व बालविकास व सामाजिक सुरक्षा विभागाने जारी केले आहे. अनुसूचित जाती जमातीच्या पुरुषांसह सर्व वर्गातील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आलेलं आहे. अशा परिस्थितीत आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले पुरुषही पेन्शन योजनेसाठी पात्र ठरतील. झारखंडमधील वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व जमातीच्या पुरुष लाभार्थ्यांना अर्जासोबत आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे सादर करणे अनिवार्य असेल. या संदर्भात जिल्हा सामाजिक सुरक्षा संघ पलामूचे सहाय्यक संचालक शेखर कुणाल म्हणाले की राज्य सरकारने स्टेट गव्हर्नमेंट मुख्यमंत्री वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाअंतर्गत 50 वर्षाच्या महिला SSC ST पुरुषांना वृद्धापकाळ निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत लाभार्थ्यांना आधार कार्ड, बँक पासबुकची छायाप्रत, जात प्रमाणपत्राच्या छायाप्रतीसह अर्जासाठी सादर करावे लागणार आहेत. त्यानंतर त्यांना पेन्शनचा लाभ दिला जाईल. अशा परिस्थितीत झारखंडमध्ये सरकार दरमहा 1050 वर्षावरील महिलांच्या खात्यात अनुसूचित जमाती आणि जातीच्या पुरुषांसह त्यांच्या खात्यात जमा करेल. एकूणच अशा पद्धतीने हे जे पेन्शनचा फायदा आहे त्या लोकांनाही फायदा होईल. एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा सरकारचा मोठा निर्णय आहे. सरकारचा मोठा निर्णय, पेन्शनचे वय कमी, आता 60 ऐवजी 50 वर्षांनी मिळणार लाभ आणि पुरुषांनाही मिळणार लाभ, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.